नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वरीच्या तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची मस्त अशी झणझणीत आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे वरीचे तांदूळ घेतलेले आहेत ह्याला भगरपण म्हणतात आणि हे काय केलेलं आहे मी कॉटनच्या कपड्यांना पुसून घेतलेले आहे ते स्वच्छ असे आणि फॅन खाली थोडस सुकवून घेतलेलं आहे ते कढई गरम करत ठेवली आणि कडाई चांगली गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये हे आपण वरीचे तांदूळ टाकून घेऊ हे अडीचशे ग्रॅम तांदूळ येते आणि हे काय करायचं मिडियम गॅसवर एक दोन मिनटं एकसारखं आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे दोन मिनटं झालेत बघा एकसारखं मी हे असं भाजून घेतलेलं आपल्याला ही लाल वगैरे करायचं नाही ना असं सोडायचं नाही जरासुद्धा एकसारखं असं हलवत राहायचं ह्याच्यामुळे काय होतं बघते का भात एक, सा एक नंबर चवी लागतो तुम्ही करून बघा आता हे मी काढून घेते कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेलच्या जागेवर जो मी तुम्ही तूप जरी टाकलं तरी चालेल आता हे छोटे दोन ते तीन चमचे बघा मी तेल टाकलेलं तेल चांगलं गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं तर गॅस बारीक करते तर ह्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्यात मिरच्या बघा ह्या सहा मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत त्या तुम्ही ति तिकट्या प्रमाणे घ्या आणि ह्या छोट्या आकाराच्या होत्या मोठ्या आकाराच्या घेतल्या तर दोन जरी घेतल्या तरी चालतील आता हे मिनिटभर आपण ह्याला परतून घेऊया ह्याच्यामध्ये तुम्ही एक चमच्या जिरे टाकलं तर चालेल तुम्ही जर उपासाला जर जिरे खात असाल ना तर जिरे टाका मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा तेलामध्ये तर ह्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा बटाटा बघा असं कापून साल काढली कापलं आणि धुवून पाणी मिसळून बघा चाळणीमध्ये ठेवला होता ही पण बारीक गॅसवर एक दोन मिनटं आपल्याला पर पर हे परतून घ्यायचे तेलामध्ये परतून घेतले बघा अशा पद्धतीत झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये बघा एक मुठभर शेंगदाणे मी असे भाजले होते मोठे मोठे कुठले होते कारण ही खाताना आपल्या तोंडात लागले की नाही तर मस्त लागतात त्यासाठी मोठे मोठे कुटायचे जर तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही बारीक पण कुटू शकता आता हे वरीचे तांदूळ बघा मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले होते आणि अगोदर मी पुसून घेऊन मग भाजले होते तर आता ते पण टाकून घ्यायचे तांदूळ टाकून घेतलेत बघा आता ही गॅस मिडियम आहे मीडियम, मीडियम गॅसवर एक मिनिटभर परतून घ्यायचं मिनिटभर बघा परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं तर किती टाकायचं तर एक वाटी जर तांदूळ होते ना तर आपण ह्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकायचं तर बघा ह्याच्यामध्ये मी धुवून घेतलं होतं एक वाटी टाकली आहे बघा तर हे अजून एक वाटी आपण टाकून घेऊया दोन वाटी पाणी टाकलेलं आहे आणि गॅस मिडियमच आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया जर तुम्ही फोडणीमध्ये जर तूप नाही टाकलं ना टाक तर असं वर्ण जरी टाकलं तर तूप चालू शकते ते एक चमचा बघा मीठ टाकलेलं आहे तुम्ही चवीप्रमाणे टाका छोटा आकाराचा चमचा आहे तर गॅस मिडियम आहे तर ह्याला एकदा एक, एक उकळी फुटून द्यायची आणि नंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया भात बघा आपला चांगला उकळलेला आहे तर असं थोडासा हलवून घ्यायचं उकळल्यानंतर आणि आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवर आता ह्याला एक आपण पाच ते सात मिनिटं होऊन देऊया भात शिजतोय तोपर्यंत आपण हे आमटीचं साहित्य करून घेऊया ते सुक्क खोबरं बघा थोडंसं घेतलेलं आहे असं पातळ काप करून घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं पण घेऊ शकता आणि आलं पण घेऊ शकता जर तुम्ही उपवासाला खात असेल तर आता आम्ही खात नाही तर त्यामुळे हे दोन्ही मी कुठून घेणार आहे तुम्ही मिक्सरला बारीक केलं तर चालेल मी खलबत्त्यामध्ये कुठून घेणार आहे बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं एकदा सुद्धा हलवलेला नाही उकळलं नाही की एकदम बारीक गॅस करायचं उकळसतो मिडियम किंवा फास्ट ठेवलं तर चालेल आणि परत हलवायचं नाही पाच ते सात मिनिटांमध्ये मस्त असा होतो बघा बा आता आपण ह्याला हलवूया आणि एकदम मोकळा मोकळा होतो खाली लागत नाही काय नाही तुमची जर कढई जर पातळ वगैरे जास्त जर असेल ना तर तुम्ही हलवा जर नसेल तसं तर मग मस्त होतं बघा किती भारी आहे बघा आणि हा भात का नाही थंड झाल्या का नाही थोडासा की एकदम सुट्टा सुट्टा होतं मोकळा मोकळा एकदम कारण एका वाटीला दोन वाटी बरोबर प्रमाण असतं तुम्हाला ह्यात आवडलं तर जिरं वगैरे टाका छान लागेल चवीला जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं सुक्कं खोबरं टाकू टाकू शकता पण फोडणीमध्ये तेलामध्ये ओल खोबरं पण वरनं जरा तुम्ही खिसून जरी टाकलं तरी चालेल आता हा असाच पॅक झाकून ठेवायचा आणि आपण ह्याच्याबरोबर खायसाठी तर आमटी बनवूया तर कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेऊया तर आपण जे जेवतो ना ते दोन अडीच चमचे तेल टाकायचं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तुम्ही तेल तूप दोन्ही बी टाकू शकता आणि हे तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे तर हे तेल गरम झालं की तरी जिरं टाकलं तरी चालेल आम्ही जिरं खात नाही उपवासाला त्यामुळे मी टाकलं नाही गॅस आता बारीक करायचा आणि हे सुक्क खोबरं आणि मिरची मी कुटून घेतलेली आहे ती टाकायची ह्याच्यामध्ये पण तुम्ही थोडंसं ओलं खोबरं टाकू शकता खिसून जर पाहिजे तुम्हाला तर ओलं खोबरं टाकू शकता काल मी वरीच्या तांदळाची खीर टाकलेली आहे आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवर बटाट्याची रेसिपी टाकली उपासाची करून बघा मस्त एकदम चवदार अशी झालेली आहे आता हे आपण एक मिनिट बारीक गॅसवर परतून घेऊया मिडियम गॅसवर परतून घ्यायचं बघा असा कलर आहे सर बघा परतून घ्यायचा फक्त जळून द्यायचं ना की ते मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे म्हणजे चव छान येते आता ह्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कुट चार चमचे बघा हे शेंगदाणे मी भाजून कुटून घेतले होते आता हे टाकून घ्यायचं कारण त्याची जी भाजलेल्याची जी चव असते ना ते मस्त लागते फक्त करपून देऊ नका आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची तर ही मिरची पावडर माझी उपवासाची आहे ती सहा प्रकारच्या बघा मिरच्या नुसत्या मी बारीक करून दाखवलेल्या आहेत त्या आहेत ह्या आता हे मी हलवून घेते मिक्स करून घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये खोबऱ्याबरोबर ना हिरवी मिरची कुठली होती त्यामुळे ही लाल जी मिरची जी टाकलेली आहे ना मिरची पावडर ती थोडीशी कमी टाकायची आता एक बटाटा बघा शिजवून बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीनं आणि हा पण टाकून आता ह्याच्यामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचे आहे बरं टाकल्यानंतर बघा मी परतून घेतलेला आहे ती आता ह्याच्यामध्ये चव्यानुसार मीठ टाकायचं मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला किती आमटी पाहिजे त्याप्रमाणे बघा ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि आपल्याला ही तशी भातावर खायची म्हणजे थोडीशी पातळच पाहिजे बघा अशा पद्धतीनं आणि हा मोठ्या बर्नलचा गॅस आहे त्यामुळे बघा मी बारीक मोठा असा सांगते आता एवढी पातळ झालेली आहे बघा ह्याच्यापेक्षा जरी तुम्हाला पातळ जर असं प्यायला वगैरे जरी पाहिजे असेल ना तरी ह्यात अजून पाणी टाकलं तरी तुम्ही चालू शकता तर गॅस मिडियम केलेला आणि मीडियम गॅसवर आपण याला उकळून देऊया आमटी बघा चांगली उकळलेली आहे एकदम मस्त अशी आणि अशा पद्धतीचे उकळून घ्यायची चांगली म्हणजे चा चवीला एक नंबर लागते खोबरं होतं ना ते आपण तेलात ते बघा ते गोल्डन कलर असतो जसं भाजून घेतलेलं आहे तसं आपण कटाच्या आमटीला वगैरे लागतं तशा पद्धतीमध्ये तर अशा पद्धतीत जर केली ना तर एक नंबर चवीचे होते तुम्ही करून बघा हिरव्या मिरचीची जरी केली तरी चालेल खूप सारे कडी वगैरे सगळ्या रेसिपी मी उपासाच्या अपलोड केलेल्या आहेत तर अशा पद्धतीचा बघा भात आणि ही झणझणीत आमटी अशी झालेली आहे चवीला एक नंबर रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा